सातारा शहर म्हणजे आता विकासाचं माहेरघर म्हटलं जात आहे. अगोदर भुयारी गटारी आणि आता सिमेंट काँक्रीटचे रस्ते. यावर पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली हे सर्व विकास कामे मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहेत. आपण आता पाहत आहोत गोसे हायस्कूलपासून ते जो पुनगा रोड जातो या रोडावर आपण या ठिकाणी उभे आहोत. विशेष बाब म्हणजे भारत स्वातंत्र्यानंतर इतक्या चांगल्या प्रतीचा काँक्रीटीकरणचा रोड हा पहिल्यांदा पाचोरा शहरात होतो आहे आणि याचं संपूर्ण श्रेय नपा प्रशासन आणि सत्ताधारी व त्यांचे सहकारी यांना जात आहे. आज खास हे काम कसं चालू आहे याची पाहणी करण्यासाठी पाचोरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजयभाऊ गोहिल त्यांच्यासोबत आहेत. पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौ शोभाताई बाविस्कर मॅडम, प्रशासकीय अधिकारी भोसले साहेब, त्याचबरोबर जे सर्व सर्वी विधानसभा नगरपालिका याचे मास्टरमाइंड सूत्रधार मुकुंदअण्णा बिल्दीगर हे आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम आपण पाचोरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजयभाऊ गोहिल यांची प्रतिक्रिया घेऊया. सर, पहिली गोष्ट तर एक की गेल्या 25-30 वर्षापासून ह्या रस्त्याची खूपच दुर्दशा होती आणि इथल्या रहिवाशांची सुद्धा वारंवार मागणी करून सुद्धा इथे लक्ष दिलं जात होतं. सध्या कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जसं मार्च 2020 पासून जो लॉकडाऊन झाला त्यापासून महाराष्ट्र शासनाकडे एक रुपया निधी नसताना माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांनी तातडीने लक्ष घालून निधी असो नसो जो ठेकेदार होता त्याला सांगितलं की तुला उधारमध्ये काम करावं लागेल. एक रुपयाची निधी नसताना हा रोडाचं काम चालू आहे व 50% काम झालेलं आहे व कामाची क्वालिटी व सगळं पाणी करणं मॅडम सगळे नगरपालिका प्रशासन सगळे आम्ही इथे आलेलो आहे. अति उत्कृष्ट प्रकारे इथे काम चालू आहे व जो लोकांना गेल्या 15 वर्षापासून त्रास झालेला आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त. पण आता अजून 8-10 दिवसात संपूर्ण रोड व दोघांकडचे स्ट्रॉंग वॉटर हे संपूर्ण एक 8-15 दिवसात क्लिअर होऊन या इथल्या रहिवाशांना व येण्या जाणाऱ्या पूर्ण पाचोरा नागरिकांना खूपच फायदा होणार आहे. त्याबद्दल मी आम्ही हे करतो. या कामाला खास वेळोवेळी ज्यांनी भेट दिली ते पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर या ठिकाणी आहेत. धे न्यूज संपादक या नात्यापेक्षा या भागातील रहिवासी आणि प्रामुख्याने धेयकरेर अकॅडमी संचालक या नात्याने माझी वेळोवेळी मागणी होती. आणि मॅडम, खरोखर असं म्हटलं जातं की 19-20 काम चालतं पण या ठिकाणी 20-20 म्हणजे 100% काम क्वालिटीचं होतं आहे. मॅडम, साधारणतः या कामाला किती खर्च आणि याच्या बाबतीत तुम्ही काय निर्णय घेतलाय? नमस्कार. हा जो पुणगाव रोड आहे मी स्वतः जेव्हा इथे चार्ज घेतला पाचोरा नगरपालिकेचा त्यानंतर मला जर इकडे जाण्याचं संधी मिळाली ह्या रोडने तर तेव्हा मी बघितलं तर अतिशय ह्या रोडची पूर्ण दुर्दशा झालेली होती. हे पूर्ण मोठे मोठे खड्डे होते म्हणजे गाडी पण चालत नव्हती. तर मी तेव्हाच माननीय नगराध्यक्ष, माननीय आमदार साहेब, आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक, आमचे बांधकाम विभागातील सर्व इंजिनियर यांच्याशी आम्ही चर्चा केली. वाहतूक येते खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी चर्चा करून निर्णय घेतला की हा रस्ता आपण तयार करायचा. आणि मग नगराध्यक्ष साहेबांना आम्ही सांगितलं आणि नंतर आम्ही सभेपुढे हा विषय ठेवला. सभेने मी हा रस्ता बनवण्यासाठी मान्यता दिली. हा जो रोड आहे हा पुणगाव रोड जवळपास 700 मीटरचा हा रोड आहे आणि हा रोड आता 50% काम झालेलं आहे आणि 50% काम म्हणजे साईडचा रस्ता आता सुरू होईल, उद्यापासूनच तो सुरू होणार आहे. तर हा जो रोड आहे हा पूर्ण 1-8 दिवसामध्ये संपूर्ण रस्ता तयार होऊन जाईल. आणि दोन्ही साईडने रस्त्याच्या गटारी पण आपण घेतलेल्या आहे म्हणजे सांडपाण्याचा योग्य प्रकारे निचरा होईल. कारण मला समजलं की इकडनं पावसाचं पाणी, पावसाचं पाणी खूप जास्त प्रमाणामध्ये इथे साचतं. तर त्याचा विचार करून आम्ही रोड तर तयार करतोच आहे परंतु रोडच्या दोन्ही साईडला RCC गटार पण घेणार आहे जेणेकरून पूर्ण पाण्याचा निचरा होऊन तो पुढे इथे पाणी साचणार नाही आणि नागरिकांना यापासून कोणताही त्रास होणार नाही. तर अशा पद्धतीने हा रस्ता आम्ही आता लवकरात लवकर पूर्ण करू. धन्यवाद. आपल्यासोबत आहेत किंग मेकर मुकुंदअण्णा बिल्दीकर. अण्णा, दोन गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या होत्या. एक, नगरपालिकेकडे कोणताही फंड नसताना हे काम फक्त क्रेडिट आणि शब्दार्थी ठेकेदाराला देण्यात आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की जे गटारीचं काम होतं
ते सुद्धा तेवढ्याच प्रतीचं फार महत्वाचं होतं, कारण जवळजवळ त्या ठिकाणी निम्ने विद्यार्थी कोसा हायस्कूलचे असो, शिंदे इंटरनॅशनलचे असो, शिंदे हायस्कूलचे असो, इथूनच जातात. तर अशा वेळेस तुम्ही नेमकी काय कशी भूमिका घेतली? सर, हे निश्चित आहे की कोविडचा हा जो प्रादुर्भाव होता आणि संपूर्ण शासनाचीच आर्थिक परिस्थिती तेवढी ढासाळलेली होती, अशाही या विपरीत परिस्थितीमध्ये माननीय आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांच्या आदेशाने, मार्गदर्शनाने आणि सूचनेने हे जे पाचोरा शहरात जे प्रमुख रस्ते होते, हे संपूर्ण रस्ते, म्हणजे हा रस्त्याची तर अत्यंत दुर्दशा होती यात काही शंकाच नाही. आणि एकंदरीत सगळा विचार करता नगराध्यक्ष महोदयांनी, आमदार साहेबांनी दिलेल्या याचं पालन करून हे रस्ते उधारित संबंधित ठेकेदाराने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. तसेच मी मागच्या वेळेस तुम्हाला बोललो होतो, जेव्हा तुम्ही 26 ऑगस्टला तुम्ही जी मुलाखत घेतली, त्यात म्हटलं की 15 ते 20 दिवसात या रस्त्याचं काम सुरू होईल, अर्थात 30 दिवस लागले. 10 दिवसासाठी दिलगिरी व्यक्त करतो, पण हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने इथे तयार होतोय, दोघं बाजूला गटारी होतील. तसेच मी त्या मुलाखतीत हेही बोललो होतो की येणाऱ्या वर्षभरात म्हणजे किमान 6-8 महिन्यात या पाचोरा शहराचे बिलकुल म्हणजे कायापालट होणार आहे. जसं मी परत एकदा सांगू इच्छितो की अंडरग्राऊंड रेल्वे पुलाच्या तिकडचं पाचोरा, याच्यासाठी शासन स्तरावरती आम्ही एक DPR सादर केलेला आहे जवळपास 35 ते 36 करोड रुपयाचा, आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या कालावधीमध्ये, आता तो DPR शासनाला मंजुरीसह सादर केलेला आहे, त्याला TSA मिळालं आहे, हे संपूर्ण गल्ली बोळा रस्ते जे आहे गेटच्या पलीकडे तिकडे ते पूर्ण होणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाचोराला शहराला जोडणारे हे जे अप्रोच रोड होते, कृष्णापुरीची फरशी, अनेक तिथे जीवित घटना झाल्या आहे, कायम पावसाळा तिथे येण्या जाण्याचे गैरसोय झाले, बंद झालेले, त्याचं सुद्धा सर्वे होऊन तेही एस्टिमेट केलेलं आहे. त्याचाही GR काल दिनांक 7 तारखेला कालच आपल्या नगरपालिकेस प्राप्त झालेला आहे, माझ्याकडे आहे, की वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून त्यालाही आपण 5 कोटीचं अनुदान प्राप्त केलं आहे. आणि तसंच स्मशानभूमीचा जो पूल आहे तोही आपण चालू करतोय. नंतर पांचाळेश्वर मंदिराजवळची जी फरशी जी आता वाहून गेली 15 दिवसापूर्वी, त्याचंही काम चालू करतो. या तिघ पुलांचं काम येणाऱ्या 2 महिन्यात हाती घेण्यात येतंय, त्याच्यासाठी निधी सुद्धा प्राप्त झालेला आहे. शिवाय आताच या रेल्वे गेटच्या इकडच्या परिसरात आपण जवळपास 4 कोटी 87 लाखाचे रस्ते प्रस्तावित केलेले आहे. असे खूप काही कामं होत आहे, होणार आहे. फक्त एवढं निश्चित सांगू इच्छितो सर की येणाऱ्या 6-8 महिन्यामध्ये या पाचोरा शहराचा अजूनच कायापालट होणार आहे, जे की 7-8 वर्षापूर्वी झालेलाच आहे, पण त्याही पेक्षा कितीतरी पटीने कायापालट होणार आहे. एवढं धन्यवाद. धन्यवाद. प्रगतीचा उराशी ध्येय गाठूया. शिवसेना
खऱ्या खुऱ्या अर्थाने शिवशक्ती वज्रमूठ त्यांची उभी करा आणि एकच आणा त्यांच्या टाळक्यावर. विरोधी पक्ष हे सगळे सपाट झाले पाहिजे. काँक्रीटचे रस्ते ताई तुम्ही बघा अक्का बघा. व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील.